कसं आपण प्रयोगशाळेमध्ये पाहणार याच्या काही टेस्ट आपण पाहणार आहोत सो बिफोर डिस्कसिंग लॅबोरेटरी टेस्ट फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस व्हॉट इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चरल डिफरन्स बिटवीन अल्डियडस अँड किटोन्स यू नो दॅट बोथ अल्डियाइड्स अँड किटोन्स कंटेन कॉमन सी डबल बॉन्ड ओ दॅट इज द कार्बोनिल ग्रुप अँड हे आर कलेक्टिवली नोन ॲज अ कार्बो कॉम्पाउंड सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वप्रथम आपण या दोन्ही अल्डेट्स आणि किटोन्स मधला नेमका स्ट्रक्चरल डिफरन्स काय आहे तो आपण विचारात घेऊया म्हणजे पुढे आपणाला त्या टेस्ट अभ्यासात असताना कुठेही अडचण येणार नाही

अँड सेकंड बॅलन्सी ऑफ इट इज सॅटिस्फाईड बाय आयदर हायड्रोजन ऑर एनी हायड्रोकार्बन पार्ट म्हणजे कुठलाही तिथं हायड्रोकार्बन पार्ट असणारा आहे हे आपण इथं बघूया इथं सी एच बॉन्ड जो असणार आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ऑक्सिडेशन ऑफ अल्डिया सो प्रेन्स ऑफ हायड्रोजन अटॅच टू कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड अँड हियर आर मे बी हायड्रोजन ऑर हायड्रोकार्बन ग्रुप ऑर हायड्रोकार्बन पार्ट म्हणजे अशा पद्धतीनं हे अल्डेडचं स्ट्रक्चर असणार आहे विल सी व्हॉट अबाउट किटोन्स इन किटोन्स कार्बोनिल कार्बन इज अटॅच टू टू अल्काइल ग्रुप्स सो बोथ आर मस्ट बी अल्काइल ग्रुप्स असणारे आहेत दोन्ही अल्काइल ग्रुप्स इथं आपल्याला पाहायला मिळतील सो so, इन देर इज नो हायड्रोजन no अटॅच टू कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तिथं आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की अल्डियामध्ये सी एच बॉन्ड जो असणार आहे तो ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत असला पाहिजे आणि तसा सी एच बॉन्ड हा किटोन्स मध्ये पाहायला मिळत नाही सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट अल्डिया

डिफरंट एजेंट्स बट बॉन्स डू नॉट म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक असणार आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे हे आपण बघायचं आहे कशा पद्धतीनं तो स्ट्रक्चरल डिफरन्स आहे तो आता इथं जी अल्डेड्स असणारे आहेत अल्डेड्स आर ऑक्सिडाइज बाय इव्हन माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट्स म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंटनच अल्डाईडचं ऑक्सिडेशन होत असं नाही किंवा किंबहुना माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंटचाही एजंटन त्या अल्ड ग्रुपचं ऑक्सिडेशन हे होऊ शकतं तर ते कोणते आहेत सिप्स रिएजंट आहे टोलन्स रिएजंट आहे आणि फेलिंग सोल्युशन या एक एक टेस्ट आपण यासाठी स्वतंत्र व्हिडिओ असणारा आहे सिप्ससाठी एक स्वतंत्र टोलनसाठी आणि फेलिंग सोल्युशन साठी बरोबर आहे म्हणजे इथं पहिल्यांदा स्ट्रक्चरल डिफरन्स अल्डॅड्स अँड किटोन्स मधला माहीत पाहिजे आणि नेमकं काय असलं पाहिजे तर अल्ड कोणतंही असू द्या कोणत्याही ऑक्सिडाइजिंग एजंटनं त्याचं ऑक्सिडेशन हे होतं किटोन्स रेज इज द ऑक्सिडेशन ओके पुढे जाऊया आता व्हॉट हॅपन्स वेन अल्डॅड्स आर ऑक्सिडाइजड मग जे अल्डॅड्स असणारे आहेत त्यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय मिळतं कोणते प्रॉडक्ट मिळतात हे आपण इथं आता बघूया हे पहा या रिॲक्शन मध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की अल्डीआय रिप्रेझेंटेड आज आर सी डबल बॉन्ड ओ एच वेअर आर इज अ हायड्रोजन और हायड्रोकार्बन पार्ट किंवा ग्रुप तो असणारा आहे मे बी अल्काइल ऑर आर ग्रुप तो असणारा आहे मग इथं ऑक्सिडेशन जे असणारे आहे ते दोन वेगळ्या पद्धतीनं होतं एक ऍसिडिक आणि दुसरं अल्कलाईन म्हणजे दोन मीडियम असणारे आहेत इफ ऑक्सिडेशन ऑफ अल्डेड्स इज कॅरिड आउट इन ऍसिडिक मीडियम देट इज फॉर्म त्यावेळेस काय तयार होतं आपण बघूया तर वेन आर ऑक्सिडाइजड इन ऍसिडिक मीडियम डायरेक्ट कार्बोक्झिलिक एसिड्स आर फॉर्म जे डायरेक्ट अल्डेड ग्रुप

तर डायरेक्ट ऍसिड मिळतो कार्बॉक्झिलिक ऍसिड पण त्याच अल्ड्याचं जर अल्कलाईन मेडियम मध्ये जर आपण ऑक्सिडेशन केलं तर मात्र सॉल्ट ऑफ ऍसिड मिळतो म्हणजे तिथं जी अल्कली वापरली असणार आहे त्या अल्कलीचा सॉल्ट ऑफ ऍसिड तयार होतो म्हणजे सॉल्ट तयार झाल्यामुळे त्याचा आयोनिक फॉर्म पाहायला मिळतं त्यातला कार्बॉक्झिलेट आयन इथं आपण विचारात घेतलेला आहे म्हणजे दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन द ऍसिडिक अँड अल्कलाईन मेडियम म्हणजे ऑक्सिडेशन ऍसिडिक आणि अल्कोलाईन मीडियम मध्ये केल्यानंतर मिळणारे प्रॉडक्ट कोणते हे आपण लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक असणार आहे ही गोष्ट आपण काळजीपूर्वक बघावी असं मला वाटतंय म्हणजे पुढच्या ह्या केमिकल टेस्ट जे असणार आहेत लॅबोरेटरी टेस्ट अभ्यासताना कुठं अडचण येणार नाही आता आपण पुढे जाऊया डिस्कस द फर्स्ट टेस्ट युज टू डिस्टिंग बिटवीन जी आणि कलमकी आपण बघूया ही टेस्ट आपण कॅरी आउट करताना काय करायचं आहे टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ गिव्हन अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ए टेस्ट ट्यूब जनरली ज्यावेळी आपण प्रयोगशाळेमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप या टेस्ट कॅरी आउट करतो ऍट दॅट टाइम यूज नोन कंपाऊंड म्हणजे अननोन कंपाऊंड पेक्षा नोन कंपाऊंड जर वापरलं तर पॉझिटिव्ह टेस्ट येणारी ही येते की नाही हे सांगणं सहज सोपं होणार आहे सो टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ ऑफिवन ऑर्गॅनिक अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड इन अ टेस्ट ट्यूब देन ऍड ए फ्यू एम एल ऑफ अन अल्कोहोल

तर त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये येईल की देर इज अ फॉर्मेशन ऑफ पिंक ऑर व्हायोलेट ऑर मॅझेंटा कलर म्हणजे जो मॅझेंटा कलर असणार आहे दॅट इज द मॅझेंटा कलर ऑफ सिप्स रिएजंट दॅट इज द ओरिजिनल कलर तो पुन्हा रिस्टोर केलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पुन्हा तो तयार होतो हे इथं सगळ्यात महत्वाचं असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं पिंक ऑर मॅझेंटा ऑर व्हायोलेट कलर इज अ फॉर्म आणि फॉर्मेशन ऑफ पिंक ऑर व्हायोलेट ऑर मॅझेंटा कलर इन गिवन अननोन ऑरगॅनिक कंपाऊंड म्हणजे दिलेल्या अननोन ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये अल्डीआयडी ग्रुप आहे हे कन्फर्म इथं होत कारण इथं पिंक कलर किंवा मॅजेंटा कलर रिस्टोर झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग आता हा जो सिप्स जो असणारा आहे तो काय का you know? का तो नेमका आपल्याला माहित आहे का बघूया डू यू नो आपल्याला माहित आहे का बघा सिप्स रिएजंट म्हणजे पॅरारोझा एनिलिन हायड्रो क्लोराइड विच इज मॅझेंटा कलर्ड सोल्युशन म्हणजे मुळामध्ये सिप्स रिएजंट जो असणार आहे तो मॅझेंटा कलर किंवा पिंक किंवा व्हॉयलेट कलर असणार आहे सो फर्स्ट ऑफ ऑल दिस पिंक और मॅझेंटा कलर ऑफ सिप्स रिएजंट इज अ डिकलरायज बाय पासिंग सल्फर डायऑक्साइड गॅस टू गॅस हा त्यामध्ये पास केला जातो ज्यावेळेस जा टू गॅस पास केला जातो त्यावेळेस कलरलेस सिप्स रिएजंट तयार होतो आणि मग तो कलरलेस सिप्स रिएजंट आपण रिएक्शन मध्ये वापरला आणि पुन्हा त्याचा रंग तयार झाला तर याचा अर्थ असा की तिथं अल्डेडिक ग्रुप असणारा आहे म्हणजे या पद्धतीनं इथं ही सिप्स टेस्ट प्रयोगशाळेमध्ये कॅरीआउट केली जाते किटोन्स डू नॉट गिव्ह सिप्स टेस्ट म्हणजे अल्डियडस फक्त ही टेस्ट दाखवतात किटोन्स ही टेस्ट दाखवत नाहीत म्हणजे दिस इज द टेस्ट युज टू बिटवीन डिस्टिंग अँड किटोन्स म्हणजे इथं ही टेस्ट आपण पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्वर मिरर टेस्ट किंवा टॉलन्स रिएजंट आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये फेलिंग सोल्युशन टेस्ट आपण पाहणार आहोत आणि माझी खात्री हे तुम्हाला निश्चित आवडलेलं असणार आहे इथं आपण थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग